भारताच्या संविधानातील समता, बंधुता आणि न्याय या मूलभूत तत्वांचे पालन बंधनकारक आहे. असे असतानाही अल्पसंख्याकांना धर्माच्या आधारावर विशेष सोयी सुविधा देऊन देशातील बहुसंख्य हिंदूंना सातत्याने दुय्यम वागणूक दिली जात आहे. सध्या हिंदूंच्या हजारो युवतींना उद्ध्वस्त करणारा लव जिहाद भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे संकट, हलाल जिहाद, लँड जिहाद, धर्मांतर, देवतांचे विडंबन, मंदिराचे सरकारीकरण याच्या माध्यमातून सेक्युलर भारतात हिंदूंवर निरनिराळे आघात होत आहेत. अशा अनेक आघातांविरोधात वाचा फोडण्यासाठी हिंदू संघटन तसेच प्रत्येकाचा विचार करणाऱ्या आदर्श अशा हिंदू राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदू जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने 12 फेब्रुवारीला द मिडल क्लास कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या मैदानात हिंदू राष्ट्र जागृती सभेचं आयोजन करण्यात आले आहे. या सभेसंदर्भात माहिती देण्याकरिता बुधवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत हिंदू जनजागृती समितीचे मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्हा समन्वयक सागर चोपदार यांनी सभेसंदर्भात अधिक माहिती दिली. यावेळी हिंदू जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या डॉक्टर दीक्षा पेंडबाजे उपस्थित होत्या. येशूची पुस्तकं आम्हालाच दिली. हे माझ्याशीच घडलेला हा प्रसंग आहे. सुखापूर गावाच्या आदय गावाच्या त्या ठिकाणी तर म्हणजे एवढं रोज या अनुषंगानं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे धर्मांतरण होण्याच्या अनुषंगानं प्रक्रिया सुरू आहे. तर मग धर्मांतरण आहे, लव जिहाद आहे, लव जिहादचे मोठं षड्यंत्र आत्ता सध्या भारतामध्ये कार्यरत आहे. त्याचबरोबर आर्थिक जिहाद, जी पॅरलल इकॉनॉमी, लव जिहाद, लँड जिहाद किंवा थूक जिहाद हे सगळे झालेले दिसतात, मात्र सध्या भारतामध्ये एक मोठं षड्यंत्र आहे, तर ते म्हणजे हलाल जिहाद. जे पॅरलल इकॉनॉमी भारताला बनवण्यात आलेली आहे, तर ते सुद्धा एक षड्यंत्र कसं आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण सभेमध्ये याविषयी कृती आणि ते ती मोठा नॅशनल थ्रेट कसा आहे या अनुषंगाने सुद्धा आपण याच्यावरती कार्यरत आहोत आणि सभेच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत की ह्या सगळ्या लव जिहाद असो, लँड जिहाद असो, हलाल जिहाद असो, त्या सगळ्यांवरती कायदे आले पाहिजेत आणि कायद्याच्या अनुषंगाने सगळ्यांनी हिंदूंवरती जे होणारे अत्याचार आहेत ते रोखले पाहिजेत. तर यासाठी आपली ही मागणी प्रामुख्यानाच्या सभेमध्ये राहणार आहोत.